कुठल्याही डिफेंडरला अंतिम मर्यादेबाहेर फेकू नये. हेतू पुरस्कार, बुद्धी पुरस्कार. तो रायडर जाणूनबुजून फेकल्या गेल्यास रायडर आऊट असेल. फक्त मिड लाईन पलीकडच्या अंगणामधून या अंगणामध्ये तुम्ही त्याला थ्रो करू शकता. मिड लाईनमध्ये बाकीच्या कुठल्याच अंतिम रेषेबाहेर तुम्ही थ्रो करू शकत नाही, याची नोंद घ्या. सर्व संघांना, खेळाडूंना याची सूचना आहे. अंतिम मर्यादेबाहेर कोणीही थ्रो करू शकत नाही, याची नोंद घ्या. धन्यवाद. चला, क्रीडांगण क्रमांक 2 वर जो आमचा वीर धनाजी क्रीडा मंडळातील पुरुष ब गटाचा सामना सुरू आहे. आमचे बरेचसे स्वयंसेवक, त्यानंतर आमचे ग्रामस्थ यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. पॅसेजमध्ये कोणीही थांबू नये. सर्वांना आमंत्रित करतो. माजी सरपंच, एक युवा सरपंच, माजी सन्माननीय करण सुरेश पाटील साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन सनापन्न व्हायचं आहे. समाजसेवक सचिन कचेर पाटील व सर्व युवा खेळाडूंना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. कोणीही पॅसेजमध्ये थांबू नये. क्रीडांगण क्रमांक 4 वर होणारा सामना हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिंद. आपणास वारंवार पुकारे देऊ नये, आपण क्रीडांगणाचा ताबा घेत नाही. या सामन्यासाठी सामना अधिकारी सरपंच विजेंद्र भगत, पंच प्रशांत मात्रे, पंच नवनीत उमराटकर, गुणलेखक प्रवीण पाटील, तिसरी चढाई संदेश पाटील, टायमर मशीन ओमकार तांबडे. सरपंच विजेंद्र भगत, आपण वेळ लावायचा आहे 5 मिनिटात. जर दोन्ही संघ हजर होत नसतील तर दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करा. हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिंद. भोग्या रेड कोण गाव कडनं 2-9 हुतात्मा कालवार पुरुष अगट चिरबा कोण गाव पुरुष अगट. महिला कबड्डी संघ होतकरू ठाणे पुन्हा एकदा इतिहास कायम करताना ओम वर्तक टीमला जिंकू दिलं नाही आणि लगातार मात्र जिंक देताना लेकिन लम्हा फिर मुकाबला होगा. 4 मिनिट बाकी. हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिंद. आणि या ठिकाणी स्थानिक संघ पाहताय वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे पुरुष बगट रॅडिकल टीम कडनं रेड. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना ब गटाचा बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ. आपणास खेळण्यासाठी 3रा पुकार. बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच तानाजी सातपुते, पंच दीपक ठाकूर, गुणलेखक तुषार ठाकूर, तिसरी चढाई अक्षय गोंदले, मोनिश पाटील. चला तोरा करा. क्रीडांगण क्रमांक 1 बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ. वा चांगली रेड वीर तानाजी दापोडे कडनं. पॉइंट दापोडे 6-0. थर्ड रेड लोनचं संकट आणि रेड सुद्धा थर्ड रेड रेडिकल वर. खचाखच भरा हुआ ये स्टेडियम गॅलरी. जिल्हास्तरीय टॉप 1 ची स्पर्धा दापोडे मध्ये. भोग्या रेडचा प्रयत्न या ठिकाणी वीर तानाजी दापोडे. शेवटची 2 मिनिट कल्याण टीम वाशिंद टीम हनुमान सेवा जय बजरंग. शेवटची 2 मिनिट बाकी. हनुमान सेवा जय बजरंग 1 मिनिट 40 सेकंद बाकी. हॅलो हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिंद. संघ व्यवस्थापक, आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपणास 2 मिनिटं दिलेली आहेत.
सामनाधिकाऱ्याने याची नोंद घ्या. या स्पर्धेतून दोन्ही संघांना बाद केले जाईल. ऑफिसला आपला शेवटचा कॉल देण्यात येत आहे. जय हनुमान सेवा, हनुमान सेवा कल्याण, जय बजरंग वासिन दोन्ही संघ. संघ व्यवस्थापक, शेवटची दोन मिनटं आपल्याला दिलेली आहेत. दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद केले जाईल हा शेवटचा कॉल असेल. धन्यवाद. तानाजी दापोडे सामनाधिकारी सरपंच वेल लावलेला आहे. आपण दोन्ही संघ जर हजर नसतील दोन्ही संघांना बात करा. ऑफिसला आपणास सूचना देण्यात आलेली आहे. शेवटचा एक मिनिट आहे, गई करू नका. दोन्ही संघांना बात करा. नऊ दोन पॉइंट दापोडे पुढे. बोनस पॉइंट मिळतोय रॅडिकल टीमला. वीर तानाजी कडनं रेड. वीर तानाजी का रेडर यहाँ पे रेड पे आया है. किट नंबर 4 का ये खिलाड़ी नाम है राहुल पाटिल. रेड पर क्या पॉइंट लेके जाएगा वीर तानाजी दापोडे टीम का ये खिलाड़ी. रेड तेजी के साथ है और यहाँ पे डैश लाइव माल का राइट टर्न. प्रिंस मूवी स्क्रीन वर स्कोर है तिधर चेंज करा. आणि वीर तनई दापोडे बगट टीम या ठिकाणी आलेले आहेत. करण पाटील अँड कंपनी वेलकम. रॅडिकल कडमात्रेडचा प्रयत्न. सामना टफ हाही होईल. आघाडी आहे वीर तानाजी दापोडे कडनं. पुरुष अगडा संघ पाहत आहेत. ओमकार पाटील दर्शी क्रमांक 3, दर्शी क्रमांक 13 तुषार चौधरी, जर्सी क्रमांक 9 निकेश पाटील. तर ग्राउंड क्रमांक 1 वर आपण येतो या ठिकाणी. वीर तानाजी दापोडे पुरुष बगट टीम या ठिकाणी पाहायला मिळते. कुठला संघ आले आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाळगोपाळ कोणगाव विजेंद्र भगत आले का संघ. ओके आले. क्रीडा क्रमांक 4 तानाजी पाटील. दोन्ही संघाच्या कर्णांना विचारा तुम्हाला कारण काय होता एवढा लेट उतरायचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विचारा. बघूया पॉइंट की पकड काय घडेल. ओ माय गॉड, वीर तनई दापोडे केली पकड. रनिंग मध्ये मात्र या ठिकाणी दबलत आहे होलकडनं. एक स्टायलिश पकड. या पुढील होणारे सामने नवरत्न हवे दिवे, जय बजरंग वाशिन ब गट, जय शिव बदलापूर, जय हनुमान काल्यर अ गट. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. नवरत्न हवे दिवे, जय बजरंग वाशिन ब गट, जय शिव बदलापूर, जय हनुमान काल्यर अ गट. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. 10-4 6 गुणांची आघाडी वीर तानाजी दापोडे कडे. चालू आता सामना रॅडिकल विरुद्ध वीर तानाजी. वीर तानाजी आघाडीवर, रॅडिकल पिछाडीवर. 6 पॉइंट का फासला रॅडिकल के सामने है. आगे चलती हुई वीर तानाजी और कमाल का यहाँ पे ओमकार पाटिल ने एंगल होल्ड किया. क्या एंकर होल्ड का खतरनाक है. मोहित पाटील का सपोर्ट. और थर्ड रेड पे आया कौन रेडर वीर तनई दापोडे टीम का. नाम है नयन पाटील का जलवा. थर्ड रेड में क्या चलेगा. रेडिकल का डिफेंस 5 का है. बोनस नहीं है. टच पॉइंट का प्रयास और नयन पाटील. ओ माय गॉड, ठोसा ठोसा हे प्रभु. सिंगल पॉइंट. ग्राउंड नंबर 1 वर आपण जाऊया. स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रीडा क्रमांक 1.
एका बाजूला बाळगोपाळ, कोणगाव बाळगोपाळ कोणगाव, तर दुसऱ्या बाजूला वीर तराई दापोडे, धुरंधर डिफेंडर रेडर टीम, ज्या टीमनं मात्र ठाणे जिल्ह्यात एक ताकद दाखवलेली आहे. कित्येक फायनल मॅच खेळलेला हा संघ पुरुष बगड पाहतायत. प्रत्येक खेळाडूची ओळख आपण या ठिकाणी करून घेऊया. होमग्राऊंड टीम आहे वीर तनाजी दापोडे बगड. एक चांगला खेळ गुंदवलीच्या बायमामा चषकमध्ये केला होता. व्हॉट्स युअर नेम? उज्ज्वल पाटील. तदनंतर तन्वेश पाटील. जर्सी क्रमांक 13 नाव आहे देवेश पाटील, राज्यस्तरीय कबड्डी प्लेयर. निलय पाटील जर्सी क्रमांक 47. करण पाटील. रोहित सुतार 14, जर्सी क्रमांक 15. 14 आपका नाम क्या है? केवल पाटील. मधल्या पॅशेजमध्ये दापोड्याची मंडळी आहे. आपण स्टेजवर बसा. दोन्ही एक नंबर आणि दोन नंबर मॅच लागलेले आहे. आपण स्टेजवर बसून मॅच व्यवस्थित बघा. मध्ये गर्दी करू नका प्लीज. क्या बात है, एक मैदान में भाई है केवल पाटील और दूसरे मैदान में उनके बड़े भाई है नयन पाटील. दोनों भाई कबड्डी वीर तनाजी दापोडे टीम में खेलते हुए. तो यह अपन ग्राउंड क्रमांक 4 वर चर्चा है. ग्राउंड क्रमांक 4 वरच्या दोन्ही टीमची चर्चा आहे. जय बजरंग वासिन जिंकणार की हनुमान सेवा कल्याण, चर्चा या मॅचची महाराष्ट्रात आहे. मॅच चालू होण्या अगोदर मात्र प्रिन्स व्ह्यूअर कमेंट्स येत आहेत. अजय आहेर अँड टीम हनुमान सेवा, टीएमसी ठाणे, आशिष शिंदे टीम इन प्लेअर हनुमान सेवा आपण पाहत आहेत. दिग्गज आयोजक त्यांचंही कबड्डी स्पर्धेचं जिल्हास्तरीय असतं. तर जय बजरंग क्रीडा मंडळ वासिन या ठिकाणी, असलम इनामदार प्रो कबड्डी स्टार मंडल की टीम. दापोडे गावचे समाजसेवक 40+ उत्कृष्ट खेळाडू मंदास लक्ष्मण पाटील साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर सुरेखन दादा आणि अनिल गोपीनाथ पाटील, आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. कोणीही मैदानात गर्दी करू नये. मी सर्व दापोडे गावातील सर्व खेळाडू ग्रामस्थ यांना विनंती करतो, चला अजिंक्य पाटील माजी सरपंच, एक युवा सरपंच माजी सन्माननीय करण पाटील साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. हॅलो, चला. स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील क्रीडांकन क्रमांक 3 वर आपण आहोत. वीर तानाजी चषक 2024 हुतात्मा कालवार 14 पॉइंट, तर भिवंडी तालुक्यातील संघ 12 हुतात्मा कालवार. संपूर्ण महाराष्ट्र प्रेक्षक आपलं वीर तानाजी क्रीडा मंडळाकडनं लाईव्ह वर हार्दिक स्वागत. पात्र ऐकत राहा, ठोसात ठोस हा सामना. चला, आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती करतो की दोन्ही क्रीडांगण क्रमांक 1 व 2 वर आपल्या जो वीर तानाजी क्रीडा मंडळाचा सामना आहे, आपण व्यासपीठावर बसून सामना पाहायचा आहे. सर्वांना विनंती आहे, मध्ये उभे नका राहू, एका साईडला उभे राहा. तुम्हाला उभं राहायचं असेल राहा, पण एका साईडला बॅरिकेडला पकडून राहा. मध्ये कशाला उभे राहता, लाईव्ह चालू आहे, समजून घ्या. वारंवार तुम्हाला पुकारा देतोय, समजायला पाहिजे. एका साईडला उभे राहा ना, किती वेळा तुम्हाला पुकारा द्यायचा, लाईव्ह चालू आहे. तुमच्यामुळे दुसरे लोक येतात, उभे राहतात. युवा सेनेचे अजिंक्य पाटील, आपण व्यासपीठावर बसायचं आहे. माजी सरपंच करण पाटील साहेब, आपण देखील व्यासपीठावर बसायचं आहे. आणि बाकी छोटी पोरांना आपण सांगा का साईडला बसा. चला, सन्माननीय करण पाटील साहेब आणि युवा सेनेचे अजिंक्य पाटील, आपण व्यासपीठावर बसायचं आहे. मेहुल पाटील, आपण इतर मुलांना सांगा का आपण साईडला उभं राहायचं आहे.
झाले त्याचा सन्मान त्याचा. वीर धनाजी चषक 2024 ही आमची भव्य दिवस स्पर्धा दिनांक 15 फेब्रुवारी पासून सुरू आहे. 20 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे आणि खरोखरच या स्पर्धेला ज्या आमच्या गावातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला बहुमौल्य असं सहकार्य दिलं त्यामध्ये आपण सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी पाहतो. स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. त्यानंतर स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आपण पाहत आहोत. त्यानंतर कैलासवासी रेवंतीबाई अशोक पाटील यांच्या नावाने आपण एक प्रेक्षक गॅलरी पाहत आहोत. ती स्पॉन्सर केलेली आहे आपल्याला आर डी धाबा यांच्याकडून जे स्पॉन्सरशिप मिळाली आहे. त्यानंतर आम्हाला जे क्रीडांगण आपण पाहत आहोत क्रीडांगण क्रमांक 1 कैलासवासी सुभाष विठ्ठल पाटील या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण आहे. त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 कैलासवासी तुकाराम माधू पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण क्रमांक 2 आहे. त्यानंतर कैलासवासी सुकीर पांडुरंग पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण क्रमांक 3 आहे. कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारं क्रीडांगण क्रमांक 4 आहे. त्यानंतर पुरुष अ गटासाठी आम्हाला पारितोषिक आलेले आहे. स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुलसीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजय संघात भव्य ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर दशरथ पाटील यांच्याकडून अंतिम उपविजेत संघास भव्य ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय कृष्णा काला पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आतिश भागीरथ पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय हरिचंद्र भाऊ पाटील भजन सम्राट यांच्यामार्फत चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य ट्रॉफी श्री विश्राम हरिचंद्र पाटील व दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर पुरुष गटासाठी मालिकावीर स्वर्गीय सालूबाई नथू पाटील यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील विजय पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर प्रशांत गजानन पाटील यांच्याकडून उत्कृष्ट चढाई स्वर्गीय दीपक कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय दीपक पाटील यांच्याकडून बाल झालेले आहे. त्यानंतर उत्कृष्ट पकड स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कमलाबाई सुकीर पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुरुष ब गट स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदन तुलसीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर पुरुष ब गटासाठी स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता दशरथ पाटील यांच्याकडून अंतिम उपविजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय तुलसीबाई बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश बाबू पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय अर्चंद्र भाऊ पाटील भजन सम्राट व स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य संघात श्री विश्राम हरिचंद्र पाटील व श्री दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर मालिकावीर जे टी व्ही बहाल झालेले आहे स्वर्गीय रामनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून टी व्ही प्राप्त झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर डॉक्टर विनायक अशोक पाटील सर यांच्याकडून बहाल झालेले आहे. उत्कृष्ट चढाई स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमला सुकीर पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट पकड स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री करण सुरेश पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर मॅन ऑफ द डे पुरुष अ गट ब गट महिला गट स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील यांच्याकडून सन्माननीय कुंदन तुलसीराम पाटील यांच्याकडून बहाल झालेले आहे. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. त्यानंतर हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून बॅग आलेली आहे.
त्यानंतर ओमसाई रिक्षा युनियन कडून देखील बॅग देण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून मेडल बहाल झालेला आहे. त्यानंतर महिला गटासाठी पारितोषिक आलेले आहे. स्वर्गीय तुलशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदन तुलशीराम पाटील यांकडून अंतिम विजयी ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय दगडू दादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितेश अनंत पाटील यांच्याकडून उपविजयी संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय शुभांगी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव गणपत पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय अर्चंद्र भाऊ पाटील भजन सम्राट व स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य संघात ट्रॉफी श्री विश्राम हरिचंद्र पाटील व दिनेश चंद्रकांत पाटील यांकडून बाल झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर टी व्ही स्वर्गीय नितीन वामत पाटील व स्वर्गीय माया सागर पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक सागर वामन पाटील यांच्याकडून टी व्ही बहाल झालेली आहे. त्यानंतर मालिकावीर स्वर्गीय किशोर बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार प्रज्ञा किशोर पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. उत्कृष्ट चढाई स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमला सुकीर पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. उत्कृष्ट पगड स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय करण सुरेश पाटील यांच्याकडून बाल झालेले आहे. आणि पहिल्यांदाच वीर तानाजी चषकमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून 36 सायकल देण्यात आलेली आहे. आणि त्या आमच्या गावातील दानशूर व्यक्तींनी या सायकल बहाल दिलेल्या आहेत. त्यामध्ये दिनेश आनंता पाटील एक सायकल, राजेंद्र एकनाथ पाटील एक सायकल, चिंतामण रामकृष्ण पाटील माजी सरपंच यांच्याकडून दोन सायकल, श्री प्रतीश विलास पाटील यांच्याकडून एक सायकल, संभाजी लक्ष्मण पाटील समाजसेवक यांच्याकडून एक सायकल, गोरख कृष्णा पाटील यांच्याकडून एक सायकल, हरिदास केसरीनाथ पाटील यांच्याकडून एक सायकल, अनिल सदाशिव पाटील यांच्याकडून एक सायकल, आनंद लक्ष्मण पाटील यांच्याकडून एक सायकल, संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून एक सायकल, श्री शिवनाथ बाबू पाटील यांच्याकडून एक सायकल, कैलासवासी सुरेश सदाशिव पाटील यांच्या स्मरणार्थ नितीन सुरेश पाटील यांच्याकडून एक सायकल, कैलासवासी रामदास शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री देवानंद रामदास पाटील यांच्याकडून एक सायकल, कैलासवासी सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राम सुकीर पाटील यांच्याकडून एक सायकल, कैलासवासी
दोन संघातील लढत बिडत संघर्ष थर्ड रेड पाल गोपाल टीम का के रेडर थर्ड रेडर के थर्ड रेड के लिए आया है क्या होगा 30 सेकंड में पॉइंट लेना कंपल्सेशन होता है पॉइंट की पकड़ दापोड़े पकड़ना कि कौन ला पॉइंट मिलना कौन गाँव की दापोड़े थर्ड रेड पकड़नी दापोड़े टीम ना खतरनाक डिफेंडर दर्शी क्रमांक वीर तनाजी क्रीडा मंडल दापोडे आयोजित वीर तनाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा चौथा दिवस आणि प्रो कबड्डी स्टार सन्माननीय निलेश शिंदे एक उत्कृष्ट कबड्डीपटू प्रो कबड्डी स्टार याचं शुभ आगमन या वीर तनाजी चषक 2024 आजच्या चौथ्या दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे वेलकम 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 नॅशनल कबड्डी प्लेयर प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे जोरदार व्यावसायिक संघातील खेळाडू निलेश शिंदे यांचं आगमन वेलकम प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे या ठिकाणी आलेले आहेत वेलकम आपलं खरे तर बेंगॉल वॉरियर्स कडनं प्रो कबड्डीमध्ये त्यांचं पदार्पण झालं होतं आणि उत्कृष्ट डिफेंडर म्हणून निलेश शिंदे यांची ओळख आणि नुकतंच त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे वेलकम वीर तानाजी चषक 2024 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत नक्कीच वीर तानाजी चषक 2024 ला प्रो कबड्डी स्टार तसेच उद्योगपती डोंबिवली कुणाल म्हात्रे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील आपण करूया मनापासून स्वागत क्या बात आहे बघा लगेच स्क्रीनवर दाखवलं जात आहे बंगाल वॉरियर्स कडनं खेळत असताना अँकल होल्ड निलेश शिंदेना कॅप्चर करण्यात आलं क्या बात आहे मेगा स्क्रीनवर आहे दृश्य डिफेंडर बंगाल वॉरियर्स प्रो कबड्डी क्रीडांगण क्रमांक 3 वर